बांधकाम विभागाचे 40 वर्षीय अधिकाऱ्यांचा अहवाल 2 दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता। त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांच्या कुटुंबातील 6 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यांना सिव्हिलमध्ये हलवण्यात येत आहे। पॉझिटिव्ह आलेल्या बाधित अधिकाऱ्यांची 68 वर्षीय आई, 43 वर्षीय पत्नी, 15 वर्षीय मुलगी, 20 वर्षाचा मुलगा यांच्यासोबत त्यांच्या संपर्कात आलेली 31 वर्षीय महिला आणि 12 वर्षाची एक मुलगी अशा 6 लोकांचा अहवाल पॉझिटिव्ह आलाय। हे सर्व कुटुंब शहरातील PWD क्वार्टर्समध्ये निवासी होते। त्या ठिकाणी फवारणी व सॅनिटायझेशन सुरू करण्यात आले असून हा परिसर आधीच कंटेनमेंट झोन आहे। 6 जणांमुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांचे अर्धशतक एकाच दिवसात पूर्ण झालंय। कोरोना बाधितांची संख्या जरी 50 असली तरी दुर्दैवाने 3 रुग्णांचा मृत्यू झाला, परंतु जिल्हा रुग्णालयातून 30 लोक बरे होऊन घरी परतले आहेत। आजच्या परिस्थितीत जिल्हा रुग्णालयात 17 रुग्ण उपचार घेत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून मिळाली। दरम्यान नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करत प्रशासनाकडून नंदुरबारला अलर्ट करण्यात आलाय। कॅमेरामन प्रेमेंद्र पाटील सह शबीर कुरेशी, नवापूर लाईव्ह न्यूज।